नमस्कार, मी श्यामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आज आपण आरे कॉलनीत गेलेलो होतो की दहिसर आरटीओच्या जी काय वाहनं पासिंग होतात, ज्यांना शासनानं आरे कॉलनी पासिंगसाठी हा ट्रॅक दिलेला आहे, आणि तिथं 225 मीटर आणि 20 फूट रुंदीचा हा ट्रॅक दिलेला आहे, आणि शासन त्याचं भाडं भरतं. आणि आज मी प्रत्यक्ष तिथं पाहिलं की न्यायालयाच्या आदेशानुसार 225 मीटरची ही टेस्ट घ्यावी लागते, म्हणजे 225 मीटर गाडी ही चालली पाहिजे. परंतु आज प्रत्यक्ष निदर्शनाशी असं आलेलं आहे, जिथं 4 इन्स्पेक्टर होते, कॅमेरा होता, आणि सर्वसाधारणपणे गाड्याची लाईन होती रिक्षांची वगैरे, आणि फक्त 50 फूट हे इन्स्पेक्टर गाडी चालवायचा आणि लगेच फोटोत ती गाडी कव्हर करायचा हे. आणि त्याच्यामुळं हा एक बोरोली आरटीओकडून न्यायालयाचा फिटनेसच्या बाबतीत अवमान केला जातो आहे, हे खुल्लमखुल्ला बात आहे. म्हणजे जर तुम्हाला 225 मीटर न्यायालयानं बंधन घातले असताना शासनानंसुद्धा, परिवहन विभागानंसुद्धा अगदी बऱ्याच ठिकाणी ट्रॅक सगळ्या ठिकाणी दिलेले आहेत 225 मीटरचे, आणि अगदी मीसुद्धा बऱ्याच ठिकाणचे बघितले त्या ठिकाणी. म्हणजे जर मी त्या अहमदनगरला गेलो होतो, तिथं 225 मीटरचा ट्रॅक हे गाडी चालवायचे इन्स्पेक्टर लोक, आणि मग कॅमेऱ्यात कैद करायचे. शिवाय श्रीरामपूरला बी 225 मीटरचा ट्रॅक आहे, तिथलेही इन्स्पेक्टर लोक 225 मीटर गाडी चालवतात. पण आज बोरोली आरटीओचं प्रत्यक्षात जर ते 50 फूट गाडी, म्हणजे सर्वसाधारणपणे तुम्ही 10-12-15 मीटर जर गाडी चालवून कव्हर करत असला, तर इथं काहीतरी मात्र मोठं गौडबंगाल आहे. हे मात्र बोरोली आरटीओचं काम मी आज प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेलं आहे. मी तिथंच व्हिडिओ बनवणार होतो, पण जाऊ द्या, जर व्हिडिओ बनवला ते अधिकारी जर त्या कॅमेऱ्यात गावले असते तर अधिकारी सस्पेंड होतील, म्हणून मी तिथं बनवला नाही. हे मात्र तितकंच खरं आहे. प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आणि कळून द्या आरटीओ अधिकारी कसे बनवा बनवी करतात, आणि मात्र मग पैसे छापायचं हे काम त्यांचं चालू असतं. तर हा बोरोली आरटीओचा प्रताप फिटनेस नूतनीकरणाला न्यायालयाला सुद्धा अवमान करून जवळजवळ 50 मीटरमध्ये या आज रिक्षा पासिंग केलेले आहेत. 4-5 इन्स्पेक्टर होते, आणि आजची तारीख मला वाटते 3 तारीख आहे, आणि मी आता आरे कॉलनीतनं सुद्धा चाललो, मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलेलं आहे. असे मात्र हे आरटीओ अधिकारी, म्हणजे हिचं काय झोल होतो काय होतो, न्यायालयाचा अपमान. फिटनेस नूतनीकरण बोरोली आरटीओकडून निश्चित झालेलं आहे, होत आहे. धन्यवाद. मूच वाले मोकाशी, यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा,